वर्षाचे जे आहेत जे आहे पानं जे आहेत ह्या लेवलनं कट करायचे, ह्या लेवलनं कातरून घ्यायचे पेशंट, त्याच्यानं काय होणार फुटवा करणार, हा तुमचं जे आहे ते फुटवा होणार, बरोबर आहे. त्याच्यानंतर ही शेंड तुम्ही कातरून घेतल्यानंतर त्याला काय करता, आळवणी जी आहे, आळवणी म्हणजे माहिती आहे का तुम्हाला, ऊसाचं नौजल काढायचं आपल्या ह्याच फवाऱ्याचं, नौजल काढल्यानंतर नौजल काढून ऊसाच्या बुडापाशी पाणी सोडत जायचं, ऊसाच्या बुडाला मुळापर्यंत जाते. तर ती आळवणी कशा कशाची करायची, बायोमिक्स एक भेटते विद्यापीठात, नाहीतर दुसरा बी आहे त्याच्यामध्ये क्लोरोपायरिफॉस आणि बायोस्टीन, असे दोन कृषीच्या कोण्या बी ऑफिसमध्ये आपलं जे कृषी सेवा केंद्र आहे तिथं जाऊन तुम्ही लिहून द्या की क्लोरोपायरिफॉस आणि बायोस्टीन ह्याचे मिक्स करायचं आणि मिक्स करून फवारायचं आहे ना, आळवणी करून घ्यायची. त्याच्यानं काय होतंय, तुमची जी हुमणी आळी किंवा मग जी खोडकीड लागते ती लागत नाही ऊसाला. आणि त्याच्यानंतर त्याच्यासोबतच एक भूमिक ऍसिड म्हणून भेटते, त्यानं काय होतंय पांढऱ्या मुळ्याची जी वाढ आहे ऊसाची, जी आपल्या पांढऱ्या मुळ्या येतात ती जेवढं सशक्त होतात तेवढं आपल्याला ह्या स्टेज मध्ये करावं लागते. तर ती तुम्ही आळवणी करून घेतलो ह्युमिक ऍसिड, त्याच्यानंतर क्लोरोपायरिफॉस आणि बायोस्टीन ह्या तीन मिक्स करून तिघाची तिन्ही औषधी एकत्र करून फवारणी ही करून घ्यायची, आळवणी करून घ्यायची. हे झालं पहिल्या स्टेज मध्ये. आता खताचा डोस ही जी आहे ती मी आता जवळ पुढच्या वेळेस येईल. आता सध्या काय खाद्य लावतो तुम्ही, याला टाकला युरिया, युरिया टाकला बरोबर आहे. तर पहिला काय करायचं, 10 किलो टाकला सगळ्या, 10 किलो टाकला. तर आता काय करायचं, पहिला कधी बी डोस देताना मिक्स डोस द्यायचा, म्हणजे एकच युरियाच फक्त द्यायचा नाही, तर सगळ्याचं जे प्रमाण आहे ते उच्च वाढत आहे तुम्हाला म्हणतो याची वर्ण होते म्हणून युरिया टाकलं आम्ही. तर आता काय करायचं, आता सध्या ह्याला जमिनीतून जर तुम्ही खात टाकलो आता युरिया टाकलो बरोबर आहे, युरियाचं कसं असते तुम्ही 100-10 किलो युरिया टाकलो तर त्या युरियामधलं जे आहे 70% युरिया ही जमिनीमध्येच ही राहते, 20% फक्त ही घेते ऊस घेते. त्याचं कारण असं आहे की ती जी मुळं आहेत तेवढा सशक्त झालेलं राहील आता, आणि त्याचं खात जे आहे ना ते घट स्वरूपात राहते आणि ती पिकाला कधी भेटते, तुम्ही समजा आज टाकलो तर ती खात 7 दिवसानंतर पीक घेते, उचलू शकते मुळा, 7 दिवसापर्यंत युरिया उचलू शकत नाही पीक, तरी एवढं म्हणजे ती लवकर विरघळणार असून दुसरा होत नाही. तुम्ही काय करायचं, जेव्हा स्टेज बारीक आहे ना त्यावेळेस फक्त आणि फक्त फवारणी करायची, म्हणजे आता आपण ह्या स्टेजला फवारू शकतो बरोबर आहे, ह्या स्टेजला फवारून घ्यायचं, जेव्हा ऊस वर जाते त्यावेळेस आपण खालून देऊ शकतो.